च्या या लढतीसाठी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा डीके चषक 2023 या स्पर्धेमध्ये हार्दिकचं स्वागत. आज प्रेक्षकांचं खास आकर्षण म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक नामवंत डान्सिंग अंपायर गोटे अंपायर हे करत खास आकर्षण. गेम इज ऑन, डावाला सुरुवात झाली, पंचांचा ग्रीन सिग्नल, गोठा अंपायर त्यांच्या बरोबर असेल अंग्रे सर, आमचे प्रीतम पाटील सर, आणखीन एक ऑफिशियल पंच, त्यांचं शुभागमन, त्यांनाही विनंती आपण केली या व्यासपीठावरती आपलंही स्वागत. आणि या लढतीमध्ये खरं तर आपण पाहिला, चला गोठा अंपायर काहीतरी सूचना देत आहेत. यस, आज धमाल मजा आहे, सर्व काही आजच्या दिवसामध्ये हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे खरं तर कोपरगावचे या ठिकाणी मित्र आहेत मयूर म्हात्रे, त्यांच्याकडून समाजसेवक डीके दादा आपल्याला आणि आपल्या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मयूर म्हात्रे कोपर आमचे परममित्र आहेत, त्यांचं आपण इथे अभिनंदन करूया, त्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा स्पर्धेला आलेल्या आहेत. आणि इथे आपण पहिल्या डावाला सुरुवात, पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रसाद पाटील, पेन तालुक्यातील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू, येस सर, तुम्ही कुठलेही आयकॉन प्लेअर घेऊ शकताय त्या टीममध्ये तालुका संघाविरुद्ध खेळण्यासाठी ही सूचना. येस, डावाला सुरुवात, प्रेक्षकांना विनंती आहे आपण रोपच्या थोडे मागे उभे राहा. अप्रतिमाशी लढत आता तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जाणता राजा इलेवन दादर विपक्ष गावदेवी कळवे या दोन संघादरम्यान आता ही लढत मोठ्या संख्येने आता विवर्सची संख्या वाढली आहे, कारण हा सामना आपण पाहिला तर पेन तालुक्यातील हाय व्होल्टेज मॅच, मयूर ठाकूर स्टॅकिंग एंडला आलाय पहिला बॉल, प्रसाद पाटीलचा पहिल्याच बॉल वरती अनऑर्थोडॉक्स टाईपचा हा फटका डीप बॅकवर्ड. एनर्जेटिक खरं तर आमचे ऑफिशियल पंच आहेत आणि भरपूर एंटरटेनमेंट. येस, गोट्याला फक्त प्रेम हवा आहे, टायांचा प्रतिसाद हवा आहे आणि त्याच्याकडून देखील आपण पाहताय भरपूर चांगले एंटरटेनमेंट आज या ठिकाणी होत असताना त्यांनी सांगितलं खरं तर मनाचा मोठेपणा. आणि बघा, गोट्या सांगतो मला फक्त टायांचा प्रतिसाद हवा आहे, कारण कलाकाराला हेच हवं आहे, तुम्ही त्याला जेवढे मोटिवेट कराल, जेवढे प्रोत्साहन द्याल, तेवढा चांगला एंटरटेनमेंट ते मैदानामध्ये करतील, बाकी काही नको. टाळ्यांचा प्रतिसाद आणि त्या ठिकाणी यस हा षटकार या ठिकाणी आलाय, सहा धावा आल्या. आणि आता आपण पहिल्या बॉलवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. प्रसाद पाटीलवरती हल्ला बॉल, मयूर ठाकूर या टीमचा हा खरं तर हा ट्रम्प कार्ड आहे, जर चांगला स्टार्ट या खेळाडून दिला तर बादलवरचं प्रेशर कमी होईल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, सुशांत बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय, रनिंग कॅच पकडायची होती, अगदी बॉलपर्यंत पोहोचला होता, बॉलचा पाटला केला होता आणि त्यानंतर मात्र झेल त्याला पकडता आलं नाही आहे. इथे मात्र सिंगल रन आली आहे, धावसंख्येत वाढ एका रन्सनं मात्र संघ पुढे जाईल. दादर सात धावा दाफलकापदी, बादल मैदानामध्ये आलाय या संघाचा खरं तर नव्हे तर या पेन तालुक्याचा एक सर्वोत्कृष्ट आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि त्यानंतर आपण पेन तालुक्यामध्ये बादल म्हात्रे. जितका वेळ हा खेळाडू खेळपट्टी उभा राहील तेवढा मात्र धावा जास्त तुम्हाला खरं तर दादर संघाच्या वाट्याला पाहायला मिळतील. आणि जर का लवकरात लवकर प्रसादनं आपली गुणवत्ता कौशल्य सिद्ध करून या खेळाडूला बाद केलं तर मात्र दादर संघामध्ये प्रेशर वाढेल. कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिला रायबादेवी रावे, ओंकार पाटील हा खेळाडू खरं तर त्याचं स्वप्न या स्पर्धेमध्ये अपूर्ण राहिलं. जर का दादर संघाच्या अगेन्स्ट रावे संघानं सामना जिंकला असता तर तुम्हाला आणखीन चांगली लढत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली असती, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि त्या ठिकाणी रावे संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिला बॉल कट करायचा होता, अँगल क्रिएट केला, गुडलँडवरून बॉलनं टेक ऑफ केला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. बादल सिंगल शोधतोय त्याला कॉन्फिडन्स मिळण्यासाठी, जर का बादलच्या बॅटमधून परफेक्ट सिंगल आली तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास येईल आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉवर देखील येईल, त्यामुळे मात्र बादल इथे सेन्सेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना. प्रसाद एक अतिशय चांगला खेळाडू, टीममधला खरं तर या पेन तालुक्यातील एक सर्वगुण संपन्न अष्टपैलू असा हा खेळाडू. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करायचा बॉलला, त्यानंतर मयूर मात्र वेगाने निघाला स्टॅकिंग एंडला, अगदी सहजगत्या रन्स कम्प्लीट.
वाईटचा इशारा, वाईट बॉल या ठिकाणी सांगितलाय खरंतर गोट्या अंपायर. सर सर्वांना विनंती प्रेक्षकांना ताळ्यांचा गडगडाट व्हायला लावा, टाळ्यांचा गजर व्हायला लावा खरंतर गोट्यासाठी. अनिश मनियार साहेब पत्रकार आमच्या या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. पेण तालुक्यामध्ये आम्ही खरंतर पहिल्यांदा पाहतो खूप मोठ्या संख्येने पत्रकारांनी एकाच व्यासपीठावरती डेके कांबळे साहेबांमध्ये असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातील आज सर्व पत्रकार बंधू या एका मंचावरती येत असताना सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. व्हाईट बॉल प्लस वन अशा दोन धावा मिळतील बॅटिंग करताना दादर टीमला. प्रसाद चा पुढचा बॉल यावेळेस मिडविकेट रिझर्वमध्ये खेळून काढलाय, धीम्या गतीचा हा फटका होता, डीपमध्ये चांगली फिल्डिंग आणि एक रन मात्र या बॉलवरती मिळेल पुन्हा त्या दादर टीमला. 10 धावा दहा फलकावरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये किमान 50+ रन तुम्हाला 5 षटकामध्ये सेट करावे लागतील, कारण गोट्यासारखा एक चांगला आक्रमक फलंदाज त्या संघामध्ये आहे, प्रसादसारखा एक चांगला आक्रमक फलंदाज त्या टीममध्ये आहे, समीर पाटीलसारखा एक चांगला खरं तर इन्फॉर्म फलंदाज त्या टीममध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कमीत कमी 50+ धावा या मैदानात कराव्या लागतील, कारण दादर संघाची बॉलिंग स्थिती आपण पाहिली नशीब नाईक खरं तर दादर गावची एक्सप्रेस आहे, त्याचे 2 षटकं फार निर्णायक राहतील या स्पर्धेमध्ये. अकूट टप्प्याचा बॉल पॉईंट शॉट गोट्याचं एंटरटेनमेंट आणि काय खरं तर हा फटका होता इनफील्डच्या वरून एका क्षणाला दादर संघांचा संघातील प्रेक्षकांनी मात्र त्या ठिकाणी श्वास रोखून ठेवला होता. जेव्हा बॉल फिल्डरच्या वरून गेला तेव्हा त्याने मात्र सुटकेचा निश्वास सोडला. हे खरं तर प्रेम आहे बादल मात्रेवरती. आक्रमक फटका हा चौकार आला. पाहुण्यांचं आगमन समाधानजी मात्रे डीजे ऑपरेटर आमचे यांचंही ते शुभ आगमन, त्यांचंही वेलकम. आज खरं तर एकाच व्यासपीठात मी त्या दिवशी देखील उल्लेख केला 5-6 डीजे ऑपरेटर आहेत, त्यांचं आपण इथे कौतुक करूया. गोट्या अंपायर विथ अँड क्रिकेट आज पेण नगरीमध्ये शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाणता राजा इलेव्हन दादर या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 15 धावा. एक नंबर अर्थात डीके चषक 2023 चे दमदार आणि समाजसेवेशी खऱ्या अर्थाने निगडीत असणारे मित्रांनो, आपण नेहमी पाहत असतो खऱ्या अर्थाने कोल्हापूरमध्ये जी पूरग्रस्त स्थिती झाली काही वर्षापूर्वी, तिथे सुद्धा दत्ता कांबळे साहेबांच्या वतीने पूरग्रस्तांना आर्थिकदृष्ट्या मदत कार्य करण्यात आलं. त्यानंतर रायगडमध्ये खऱ्या अर्थाने ती पूरग्रस्त स्थिती झाली निर्माण झाली, त्यावेळेस सुद्धा रायगड आणि पोलादपूरमध्ये खऱ्या अर्थाने पूरग्रस्तांना डीके कांबळे साहेब खऱ्या अर्थाने दत्ता कांबळे साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने आर्थिकदृष्ट्या योगदान करण्या मदत कार्य करण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून मग कबड्डी स्पर्धा असो किंवा क्रिकेटची स्पर्धा असो ज्या ज्या वेळेस त्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत अस कोणत्या प्रकारे देणगी न घेता त्या स्पर्धेचं ते सातत्याने आयोजन करत असतात. ओ टू रोशन पाटील वन मॅन आर्मी डीके कांबळे साहेब सन्माननीय पाहुणे मोठ्या संख्येने आज मान्यवरांची उपस्थिती मला व्यासपीठी पाहायला मिळेल कारण शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय स्वतः या ठिकाणी सुशांत मोकल. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारा तमाम पेणकरांचा तमाम रायगडकरांचा एक अभिमान स्वाभिमान सुशांत मोकल. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले कट केल्या बॉलला खरं तर बादलला मी पहिल्यांदा एवढा चांगला सेन्सेबल क्रिकेट खेळताना पाहतोय, कारण बादल एक नॅचरल खरं तर इनिंग खेळणारा हा खेळाडू आहे, अगदी त्याच्याकडे स्वतंत्रता आहे फटक्यांची, तो नेहमी त्याच खरं तर फ्लोमध्ये बॅटिंग करतो. परंतु आज निर्णायक मॅचमध्ये बादलला खरं तर जास्त काळ खेळवरती उभा राहायचा आहे आणि या अनुषंगाने मात्र तो सन्मान देतो. बॉलला सिंगल घेतली धावसंख्येत वाढ, धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे बिनबाद 16.
एकाच परिसरातील एकाच विभागातील हे दोन संघ अनेक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळले, परंतु या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या मोठ्या स्पर्धेमध्ये खरंतर विजयासाठी हे दोन्ही संघ आसुसलेले आहेत, कारण डी के चषक 2023 या स्पर्धेमध्ये त्यांना त्यांचं नाव कोरायचं आहे. आणि हे नाव कोरण्यासाठी तुम्हाला आता एक पायरी खरं तुम्ही मागयात, एक पायरी तुम्हाला वर चढावं लागेल, एक क्षण तुम्हाला पुढं जावं लागेल, तेव्हाच तुम्ही या स्पर्धेमध्ये आपली छाप छोडू शकताय. परंतु मयूर ठाकूर, त्याला मिळालं फ्रीडम, त्याने केलं आक्रमण आणि आणखीन एक तो षटकार, तो म्हणजे दादर टीमसाठी. व्यासपीठावर पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे रवी मुंडे साहेब आणि त्याचबरोबर मोरे साहेब जे गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहेत, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सद रक्षण आहे, खल्ली ग्रहण आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील जे ब्रीद वाक्य आहे, सद रक्षणांचं सातत्याने सद विचारांचं रक्षण करणारे व्यक्तिमत्व. आक्रमक बॅटिंग, पुन्हा एकदा गुडघा टेकला होता त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार फटकेबाजी करावी लागेल. आणि इथे मात्र आपण पाहिले एक चांगली रणनीती वापरत असताना, सुशांत मोकल अवे फ्रॉम द बॉडी, अगदी परफेक्ट यॉर्करचा हा बॉल. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या धावफलकावरती आहे 22-22. बघा दादर आणि कळवे या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे, परंतु मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना सर्व प्रेक्षक, मगाशी उल्लेख केला मेरिटनुसार फटका, आणि इथे मात्र हा मेरिटचा फटका आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मात्र बॉलला पाठवल्या सरळ सीमा पार, सनसनी देतोय हा चौकार. हा चौकार इथे आलेला आहे आणि धावसंख्येत मात्र आता प्रचंड वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती लागेल ती म्हणजे 26-26. मयूर ठाकूर, बादलचा खरं तर अर्धा काम या काढून आता हलका केला, त्याच्यावरचा प्रेशर थोडासा कमी केला आहे. आणि इथे आपण पाहिला तर आणखीन एक डॉट बॉल कमबॅक करतो, एक मोठा फटका, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, दोघांची गुणवत्ता मात्र इथे पणाला लागली आहे. एका वेळेस आपण पाहिला एक वार मयूर ठाकूरचा, तर दुसरा पलटवार सुशांत मोकलचा, असंच काहीतरी या षटकामध्ये इथे या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळालं. 11 रन्स खर्च केला 4 चेंडूमध्ये. पुढचा बॉल ऑन साईडला, पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्रक्ष बॉल खाली होते, मस्तक पे दस्तक देता हुआ ये छक्का आता आहे कलवे टीम के लिए. व्यासपीठावर आपण इथे पाहतो मित्रांनो, पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे, खऱ्या अर्थाने सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून या देशाची, राज्याची, तालुक्याची, जिल्ह्याची आणि समाजाची सेवा करण्याची ज्यांना संधी प्राप्त झालेली आहे, ते सन्मान्य रवी मुंडेसाहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समवेत गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे सन्मान्य मोरे साहेब, आपण डी के चषक क्रिकेट स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल, डी के चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय दत्ता कांबळे साहेब यांच्या वतीने आणि वक्रतुंड मित्रमंडळ पेन यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मयूरच्या बॅटमधून तो षटकार आता दादर संघाला खरं तर कौतुक करावं लागलं खेळाडूचं. आणि बघा खरं तर एक मगाशी अनाउन्समेंट झाली होती आयकॉन, तुम्हाला 4 खेळाडू नाही तर 2 खेळाडूची मुभा घेण्याची मुभा असेल, ही सूचना आमच्या कमिटीकडून आली आहे. जो संघ तालुकाने या संघाविरुद्ध खेळेल त्या संघाविरुद्ध फक्त 2 आयकॉन खेळाडू खेळतील, कारण त्या तालुका संघातील बरेचसे खेळाडू ग्रामीण संघामध्ये खेळतील. मग देवांश तांडेल असेल आणि त्याचबरोबरीने आपण पाहिला तर फणस डोंगरी संघाचे खेळाडू देखील जे PSAPN संघामध्ये खेळले ते ग्रामीणमध्ये खेळतील. त्यामुळे इथे आयोजकांनी निर्णय घेतला फक्त आयकॉन 2 असतील तालुका गटाच्या विरुद्ध खेळणाऱ्या संघामध्ये. हा अगदी योग्य निर्णय आहे, कारण एकाच परिसरातील हे खेळाडू, पेन तालुक्याचे खेळाडू तुम्हाला पुढच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर आपण पाहिली, प्रचंड महाग ठरली गोट्याची, आणि ज्यामध्ये आपण पाहिला 32-32 एक गोट्या अंपायर आणि एक गोट्या खेळाडू, खरं तर ज्याने प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सुशांत मोकल त्याला गोट्या नावानं संबोधलं होतं आणि खास करून प्रचंड प्रसिद्धी आणि सर्वात जास्त फॅन फॉलोविंग ज्या खेळाडूच्या आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा हा खेळाडू, तो म्हणजे सुशांत मोकल उर्फ गोट्या. बॉल तयार पुन्हा त्या प्रसाद पाटील याच एंडने. बघा बादलसाठी इथे लावडाफी झाली आहे, पंच दर्शवत असताना नॉट आउट, कशाही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. शरीराचा खरं तर आपण पाहिला संपूर्ण त्याने पार्ट्स त्या ठिकाणी अगदी निगेटिव्ह पद्धतीने हलवून दाखवले. शंकरजी धोत्रे मेन अंपायर आहेत, त्यांना गोट्या नावानं संपूर्णपणे प्रसिद्धी मिळाली.
इथे मात्र हा निर्धाव चेंडू कोणती धाव नाहीये, धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे 32। प्रथम पाटील त्या ठिकाणी आहेत, पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न। आता खरं तर अटॅक करावा लागेल बा, या ठिकाणी आपण पाहिलं तर बादलला सरांचा इशाराला व्हाईट बॉल लेट उशिरा आलेला इशारा, पण तो अगदी योग्य निर्णय। प्रसाद त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय आणि हा व्हाईट बॉल आहे बघा, व्हाईट बॉल घोषित केला पंचानी। आता खरं तर आमचे स्कोर आहे त्यांना देखील कसरत करावी लागेल, निर्णयाची प्रतीक्षा त्यांना करावी लागेल कारण गोट्या अंबऱ्यात मैदानामध्ये लेट पण थेट निर्णय सर्व येतील। आणि इथे हा व्हाईट बॉल 33 रन धाव फलकावरती, पुढचा बॉल यॉर्कचा प्रयत्न लाऊड ऑफी झाली पंच दर्शवत असताना बॉल झाला पिचिंग आउट साईड द ऑफ स्टम्प आणि त्यानंतर मात्र इथे खेळाडू सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये असेल बादल मात्रे। मग बादल संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने बेस्ट खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू प्रसाद पाटील, हा फटका चांगला आहे बादल नावाचं बादल। गोटे अंपायर यांच्यासाठी संदेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे बघा, मोटिवेशन टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला हवा। संदेशकडून 100 रुपयाचं पारितोषिक गोटे अंपायर यांच्यासाठी आलेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करूया। इथे आपण पाहिलं हा फटका भरपूर चांगला होता, खरं तर बादल या फटक्यांसाठी ओळखला जातो, त्याला मात्र अशा पद्धतीचे फटके खेळावे लागतील। आणि एका बाजूने आपण पाहिलं तर कळवे संघाला आता विकेटची गरज आहे, कळवे संघाचे पाठीराखे आता मनोमन प्रार्थना करत असतील कधी विकेट मिळेल, कारण जेव्हा तुम्ही पार्टनरशिप ब्रेक कराल ना तेवढा खरं तर प्रेशर वाढेल आता दादर संघावरती। आणि इथे आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू बघा, बऱ्याचशा अनाउन्समेंट आहेत आम्ही अगदी त्या वेळेनुसार करणार आहोत। धावसंख्या धावफलकावरती 39 एक मोठी भागीदारी दोन्ही खेळाडूंमध्ये होत असताना बादल आणि मयूर या दोन्ही फलंदाजांमध्ये विकेटची प्रतीक्षा आहे, विकेटची गरज आहे खरं तर गावदेवी कळवे संघाला। विकडे आहे तरी देखील प्रेक्षकांची गर्दी तुडुंब मैदानाच्या अवतीभोवती, स्पर्धेचा आनंद घेत असताना हे सर्व प्रेक्षक मायबाप, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। आणि आज खास करून प्रेक्षकांसाठी आकर्षण म्हणजे गोटे अंपायर संतोषजी चौधरी, त्यानंतर अंग्रेसर आहेत मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये, परंतु खास आकर्षण डान्सिंग अंपायर शंकर धोत्रे। मोठा फटका खेळायचा आहे, लिडिंग एज किस्मत भी बहादूर। थँक्स सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये गोट्याचं अभिनंदन करूया। मित्रांनो, काही क्षणामध्ये जिथे शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे समाजाच्या दृष्टिकोनातून, मग जिल्हा असो तालुका असो, शासकीय यंत्रणेच्या दृष्टिकोनातून समाज सामाजिक घटक म्हणून परिचित असणारे सन्माननीय विठ्ठल इनामदार साहेब प्रांताधिकारी पेन यांचं काही क्षणातच DK ट्रॉफीसाठी ते आगमन होणार आहे। त्यांचा मी स्पर्धेचे ऑर्गनायझर सन्माननीय दत्ता कांबळे साहेबांच्या वतीने आणि वक्रतुंड मित्रमंडळ पेन यांच्या वतीने सहर्षे स्वागत करत आहोत। आक्रमक बॅटिंग, धावसंख्या धावफलकावरती 43, बॉल शिल्लक आहेत शेवटचा, 5 बॉल या ठिकाणी संपलेला आहेत आणि काही क्षणातच प्रांताधिकारी आदरणीय विठ्ठलजी इनामदार साहेबांचं शुभागमन। पेन कोलीवाडा टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने विनंती असेल मुंबई 11 पणस डोंगरी टीमचा कॅप्टन। आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी, उपांत्य फेरीचा पहिला सामना असेल पेन शहरातील 2 संघ आहेत, मुंबई 11 पणस डोंगरी त्यांच्या विरुद्ध असेल पेन कोलीवाडा। इथे आपण पहिल्या 3रा षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 43,
वैयक्तिक मयूर खेळतो 8 चेंडू 24 या धावसंख्येवरती आणि बादल खेळतो 10 चेंडू 16 या धावसंख्येवरती. डीजे प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला डीके चषक. प्रीतम मात्रेंच्या वाढदिवसानिमित्त ठेवला डीके चषक. थँक्स डीजे मास्टर रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा कर्नाल्या विभागाचा नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक दमदार समालोचक. रोशन, डीके ट्रॉफी बद्दल इथे इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. डीके ट्रॉफीचं जे व्यासपीठ आहे ना, मग तिथे शासकीय अधिकारी आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सर्व पक्षीय आहे. मग तिथे आपण बघितलं भास्कर जाधव साहेब जे शिवसेनेची मुलुक मैदान तोफ महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात, सन्मानी आमदार चिपलुंग गुहागर, त्याच्यानंतर माजी मंत्री आणि विद्यमान पेन विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेचे जे सदस्य आमदार अनिकेत तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत. आणि त्यानंतर माजी केंद्रीय अवजड मंत्री आदरणीय माजी खासदार आनंद गीते साहेब हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. म्हणजे सर्व पक्षीय नेते या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने त्यांची उपस्थिती आपल्याला प्राप्त झाली. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने डीके चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेले आहे ते सन्मान्य पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं आगमन होईल. आणि प्रीतमदादा म्हात्रे साहेब हे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व आहेत. म्हणजे सर्व पक्षीय व्यासपीठ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. वळू या रोशन पाटील यांच्याकडे. त्रेचाळीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर राज म्हात्रे, खरंतर आणखीन एक हा उगवता सितारा या संघाचा. काल आय थिंक साई संघाच्या अगेन्स्ट ज्या खेळाडून गोलंदाजी केली होती एक रन खर्च केली तो गोलंदाज होता दीक्षित कळवे संघाचा, त्याने खऱ्या तर कमालीची गोलंदाजी केली. टर्निंग पॉईंट त्या सामन्यात राहिला होता. आणि असं वाटतं काल खरंतर त्या स्पर्धेमध्ये साई हा संघ प्रबळ दाबेदार होतो की काय, परंतु त्या संघाला पराभूत करून गावदेवी कळवे संघानं मात्र आज सुपर एटमध्ये प्रवेश केला आहे. परंतु आज त्यांच्यासमोर आव्हान असेल ते म्हणजे धांतराजा इलेव्हन दादर टीमचं. उदयजी गद्रे एक चांगले खेळाडू, त्यांचं इथे शुभागमन. मोठा फटका खेळायचा आहे कवर्सच्यावरून, टायमिंग चांगलं होतं, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे ठरला यशस्वी. 2 धावा या बॉलवरती आल्या, खरं पहिल्या विकेटसाठी आता ही मोठी भागीदारी या दोन्ही खेळाडूंमध्ये होत असताना बादल त्यांच्या बरोबरीने असतील. मयूर तब्बल 45 धावा दाफलकावरती अर्धशतकीय भागीदारी मैदानामध्ये होतो की काय, अशा पद्धतीची ही वाटचाल या ठिकाणी पाहायला मिळेल. मग अशी खरं तर गडगे सर आपण उल्लेख केला, बरेचशा खरं तर स्तरातील या ठिकाणी मान्यवर ज्यामध्ये पत्रकार मात्र मोठ्या संख्येने आमच्या मुख्य मंचावरती आहेत त्यांचं आपण इथे स्वागत करूया. बघा प्रेशर किती वाढलाय गोलंदाजावरती. आमचे प्रीतमजी पाटील कळब्याचे आमचे पंच आहेत, त्यांनाही विनंती आपण देखील या व्यासवरती अतिशय चांगले नामवंत पंच. चला थोडं स्पीडअप घ्या, यानंतर टॉससाठी आपण इथे इन्व्हाइट करूया पेन कोळीवाडा, त्यांच्या विरुद्ध खेळणारा भूमी इलेव्हन फणस डोंगरी. तर मित्रांनो ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, शासकीय अधिकारी माननीय श्री विठ्ठल इनामदार साहेब प्रांताधिकारी पेन यांचा डीके चषक क्रिकेट स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही डीके चषक 2023 या स्पर्धेचे दमदार कल्पक कुशल ऑर्गनायझर सन्मान्य दत्ता कांबळे साहेबांच्या वतीने सन्मान्य विठ्ठल इनामदार साहेब प्रांताधिकारी पेन आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ पाटील यांच्याकडे. आयवा कॅच तिथे पकडलं गेली, आणखीन एक चांगला फटका गुटगा टेकला होता, त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये बऱ्याच अवधीनंतर ज्या ब्रेक थ्रूची गरज होती कळवे संघाला तो विकेट मात्र मिळाला. या षटकामध्ये गोलंदाज आहेत मैदानामध्ये राज म्हात्रेला,
पहिला धक्का बसला तो म्हणजे दादर संघाला मधून जाता जाता मयूर ठाकूरनं मात्र एक शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारली. त्याने 11 चेंडूमध्ये 32 धावांची इनिंग साकारली आहे. एकदा जोरदार टाय होऊ द्या मयूरच्या इनिंगसाठी. 11 बॉल 32 धावा. ठाकूर हा खेळाडू बाद झाला. एकूण धावा धाव फलकावरती 51 लॉस ऑफ 1 विकेट. अर्धशतक कंप्लीट झालं जाणता राजा इलेवन दादर संघाचं आणि निर्णायक क्षणाला मात्र आता हा खेळाडू बाद झाला. राज मात्रे या संघाचा हा नवोदित खेळाडू चांगली गोलंदाजी करत असताना नवीन जोमाचा नवीन उमेदीचा असा हा खेळाडू यावेळेस मात्र आपल्या संघासाठी निर्णायक षटक हातावतो. चौथ्या षटकामध्ये समोर अतुल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. अतुल ठाकूर देखील एक चांगला इन्फॉर्म फलंदाज आहे टीमचा आणि त्याने मात्र आता इथे सिंगल रन घेतली आहे. सिंगलला प्राधान्य दिलं आहे आणि तब्बल 52 धावा धाव फलकावरती. मगाशी मी प्रेडिक्शन केलं होतं किमान 50+ रन पहिल्या सत्रामध्ये सेट करावे लागतील आणि पहिला सत्र आपण पाहता मार्गस्थ आणि फक्त चौथ्या षटकाचा अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता आपण पहिला जवळजवळ 50 ओलांडली आहे ती म्हणजे दादर संघाने चांगलं टोटल उभारण्याचा प्रयत्न आता दादर संघाकडून होत असताना बादल आणि अतुल असे हे दोन खेळाडू सेन्सेबल क्रिकेट बॅक टू द बॉलर खेळले धीम्या गतीने. त्यानंतर मिडॉपमध्ये फिल्डर आला वेगाने प्रसाद त्यानंतर क्विक सिंगल. बादलनं भरपूर संयम दाखवला आहे करत्या इनिंगमध्ये. जरी तो शांत असला तरी त्याच्यामधली खरं धावांची भूक ही कमी झालेली नाही आहे कारण तो दुसऱ्या एंडनं बॅटिंग करेल आणि इथे आपण पाहिलं तर आणखीन एक सिंगल ॲड होईल. भूमी इलेवन पनस डोंगरी नेक्स्ट मॅचसाठी सज्ज आहेत. त्यांनाही शुभेच्छा देऊया आणि पेन कोळीवाडा संघ आपण देखील रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. सेमीफायनल नंबर 1 DK चषक 2023 न भूतो न भविष्यती असं हे आयोजन. इथे देखील मोठा फटका खेळायचा आहे. बॅट आणि चेंडूचा चेंडू रडार खरंतर चेंडूचा संपर्क नाही आहे. इथे मात्र हा निर्धाव बॉल चौथ्या षटकातील शेवटचा बॉल निर्धाव फेकला गेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर तब्बल 153 अशी ही धावसंख्या आपण पाहता दादर टीमची. मंचकावरती तर व्यासपीठावर आपण पाहतो खऱ्या अर्थाने पेन प्रांत अधिकारी सन्मान्य विठ्ठल इनामदार साहेब आज आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. DK अर्थात दत्ता कांबळे साहेबांवर असणार प्रेम आणि रोशन जर सांगायचं झालं दत्ता कांबळे साहेबांच्या बद्दल कोविडच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने ऊन वारा पाऊस याची तमाना बालकताना खऱ्या अर्थाने सातत्याने 1000 गोरगरीब गरजूंना खऱ्या अर्थाने जीवनावश्यक वस्तू अर्थात धान्य वाटप करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने झालं. यापूर्वी 2019 पर्वाचा जर आपण विचार केला एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि प्रत्येक स्पर्धा ही सुद्धा आपण या DK ट्रॉफी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सुद्धा कोणत्याही प्रकारचं देणगी न स्वीकारताना खऱ्या अर्थाने सो खर्चामध्ये सातत्याने त्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. मग आमची पोलीस यंत्रणा असो त्यांना सुद्धा कोविडच्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून जॅकेट वाटप करण्यात आलं. आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शैक्षणिक साहित्याचं वाटप सुद्धा सन्माने DK कांबळे साहेबांच्या माध्यमातून सातत्याने हे कार्य करत सातत्याने करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल कांबळे साहेब तुमचं आम्ही प्रांत अधिकारी साहेब इनामदार साहेबांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. लास्ट ओव्हर आणि गोलंदाजी मार्गपती मगाशी मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला तो दीक्षित पाटील गेम चेंजर. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला खरं तर गेम चेंजर म्हणून उपाधी मिळाली. खरं तर अजून बराचसा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा आहे. सुरुवात आहे तुमची कधी कधी आपण पाहिला सुरुवातीला तुमच्याकडून चांगली कामगिरी होते परंतु सातत्य टिकवणं ही फार मोठी जबाबदारी असते. आता इथे सातत्य टिकवावं लागेल दीक्षित पाटीलला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गुडघा टेकला बादलने. गोट्यासाठी जोरदार टायांचा प्रतिसाद. महाराष्ट्रातील एक नामवंत डान्सिंग अंपायर
बघा ज्यांच्या व्हिडिओज खरंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट लेवलच्या खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा सर यांनी आपल्या इन्स्टा पेजवरती डाउनलोड केली आणि त्यानंतर एबीपी माझानं दखल घेतली ज्यांची आणि सातत्याने आपण पाहिलं चांगली प्रसिद्धी ज्यांना मिळाली. कर्नल दिलीपजी वेंगसलकर साहेबांनी त्यांची स्तुती केली. असे अनेक खरंतर किस्से आहेत त्यांच्या जीवनातील, त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. खरंतर त्यांनाही शुभेच्छा देऊया. डान्सिंग अंपायर गोट्या बघा आज दुःख आहे त्यांच्या, खरंतर संपूर्ण परिवारावरती देखील, तरी देखील कलाकार म्हणून लोकांना हसवण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि खास करून डी के कांबळे साहेब यांच्यावरती असणारं प्रेम, त्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी दत्त खरंतर गोट्या अंपायरांचं ते आगमन. एकूण धावा 59, काय फटका खेळला आहे खरंतर बादल नावाचा हा खेळाडू. या सिटीचं मॅक्झिमम षटकार मोठं खरंतर दडपण असेल दीक्षित पाटीलवरती. समोर आहे बादल मात्रे, पुढचा बॉल त्याच दिशेमध्ये आणखी ने खाल्ला. अफलातून मैदानामध्ये बादल नावाचं बादल आणि एका बाजूने गोट्या नावाचं अंपायर या ठिकाणी मनोरंजन करत असताना हा दुग्ध सरकार योग आहे तमाम दादरकरांसाठी. कारण एका बाजूने आपण पाहिलं दुःखाचा क्षण आहे या ठिकाणी. बादलने आणखीन जर का षटकार मारला, वेदांत मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अफलातून बॅटिंग जबरदस्त परफॉर्मर, बडे मॅच का बडा खिलाडी, दोन्ही संघांमध्ये तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच धाटणीचे खेळाडू आहेत. एका बाजूने रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारा सुशांत मोकल उर्फ गोट्या नावाचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूने असेल बादल मात्रे. 6 धावा आल्या, 65 रन्स धावफलकावरती आहेत, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीक्षित पाटील पुढचा बॉल त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ आणखी एक मिळतो चौकार. जबरदस्त एंटरटेनमेंट. आता मैदान देखील कमी पडेल गोट्यांपर्यंत आणि सर्व बाजूला जातील, त्या जाऊन मात्र डान्स करतील. बघा आता पॅवेलिनमध्ये जे प्रेक्षक बसले त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद हवा आहे पुढच्या खरंतर त्यांच्या त्या ठिकाणी कलेसाठी. जे पॅवेलिनमध्ये बसलेले प्रेक्षक आहेत, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅवेलिनमध्ये बसलेले प्रेक्षक, बघा सर 22 चौकार आहे का वाईड आहे हे आम्हाला सांगायचं प्लीज. बॅटकट आहे तर इथे हा चौकार नक्की आहे, परंतु 22 वाईड बॅटकट, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॅटला स्पर्श नाही आहे त्यामुळे हा 22 चौकार. येस आता बघा इशारा त्यांचा असेल स्लो मोशन. हा 22 चौकार, येस नशिबाचा चौकार. बाउंड्री मिळाली ती म्हणजे दादर टीमला आणि धावसंख्या 8 झाली. आता पुन्हा एकदा खरं तर दादर संघाच्या धावफलकामध्ये बादलने सांगितलंय 22 हा चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, या पद्धतीने तुम्हाला बॉल डिलिव्हर करावे लागतील. व्हेरिएशन फार गरजेचं आहे, बदल ही काळाची गरज आहे असं म्हटलं आता आपण या ठिकाणी. तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवावा लागेल. 19 धावा धावफलकामध्ये 69, आता लास्ट बॉल आहे खरंतर, हा स्कोरिंग बॉल आहे. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे आणि समोर मात्र बादल जो वैयक्तिक 16 चेंडू 29 या धावसंख्येवरती खेळतो आहे. अफलातून इनिंग मात्र या काढून आतापर्यंत साकारली आपल्या संघासाठी. शेवटच्या बॉलवरती कमबॅक दीक्षित पाटीलचं, फॉलो थ्रूमध्ये हा खरंतर थ्रो झाला. त्यानंतर सुशांत मोकल गोट्या आला बॉल खाली आणि बघता बघता 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या बॅटिंग करताना दादर टीमला. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला, पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जाणता राजा इलेव्हन दादर टीमची धावसंख्या धावफलकामध्ये लागली गेली ती म्हणजे 1 गडी बाद 71 धावा. मोठी भागीदारी. थँक्स रोशन पाटील, इथे मान्यवरांचा येतो सुद्धा केला जाणार आहे तत्पूर्वी. पण पेनचे प्रांताधिकारी आदरणीय विठ्ठल इनामदार साहेबांच्या वतीने डी के चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर जी लढत असणार आहे बघा, पेन कोलीवाडा विपक्ष फणस डोंगरी, या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. पेन कोलीवाडा विपक्ष फणस डोंगरी
उभे करण्यासाठी आम्ही आमंत्रित करणार आहोत. आज डीके चषक क्रिकेट स्पर्धेचा कार्यार्थाने ऑर्गनायझर दत्ता कांबळे साहेबांचं निमंत्रण स्वीकारून शासकीय अधिकारी शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे त्यांचे प्रांत आदरणीय विठ्ठल इनामदार उपस्थित राहिलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेकीसाठी कोलिवाडा विपक्ष डोंगरी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचे आहे. हॅलो, कृपया टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. पहिल्यांदा या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत केलं जाईल, तदनंतर या ठिकाणी टॉस बॉक्स वरती मान्यवर येतील आणि त्यांच्या शुभास्ते नाणेफेक केलं जाईल. धन्यवाद. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. शासकीय यंत्रणेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पेण तालुक्याला योगदान देणारे पेण तालुक्याचे प्रांताधिकारी आदरणीय माननीय श्री विठ्ठल इनामदार साहेबांचा येतोची सन्मान वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीने आणि वक्रतुंड मित्रमंडळाचे सर्वे सर्वा सन्माननीय दत्ता कांबळे साहेबांना माझी आमची विनंती असेल, आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय विठ्ठल इनामदार साहेब पेणचे प्रांताधिकारी त्यांचा सन्मान इथे करावा. दत्ता कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रांताधिकारी शासकीय यंत्रणेच्या दृष्टिकोनातून समाजाला योगदान देणारे ज्या प्रकारे नद्या संतांचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात, त्याप्रमाणे शासकीय यंत्रणेच्या दृष्टिकोनातून समाजाला लाभलेले एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय पेणचे प्रांताधिकारी आदरणीय श्री विठ्ठल इनामदार साहेबांचा मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि डी के चषकाचं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव इथे केला जात आहे. खाली उतरलं की डायरेक्ट नंतर मी वक्रतुंड मित्रमंडळ आयोजित आणि स्पर्धेचे शिल्पकार सामाजिक सेवेशी ज्यांनी बांधिलकी जोपासलेली आहे त्या आदरणीय डी के कांबळे अर्थात दत्ता कांबळे साहेबांचं निमंत्रण स्वीकारून पेणचे प्रांताधिकारी आदरणीय विठ्ठल इनामदार साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. साहेब आपणास आमची विनंती असेल की आपण आपले मनोगत व्यक्त करावं आणि डी के ट्रॉफीच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आपल्या वतीने इथे शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. आज या ठिकाणी गेले चार दिवस, आजचा पाचवा दिवस आहे डी के चषक 2023 या क्रिकेट स्पर्धा भव्य स्वरूपात इथं चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. या आयोजनामध्ये आमचे डी के उर्फ दत्ताजी कांबळे खूप छान आयोजन केलेलं आहे. त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आयोजक, याचबरोबर सर्व सन्माननीय पत्रकार बंधू, सर्व सन्माननीय पंच महोदय आणि सर्व खेळाडू खरंच अतिशय खेळाडू वृत्तीनं सगळे खेळाडूंच्या टीम खेळत आहेत. खूप खूप आनंद वाटला या ठिकाणी आलो. खरं सांगायचं झालं तर दत्ताजी कांबळे आहेत सर्वच क्षेत्रात त्यांचा अतिशय चांगलं काम मी आल्यापासून पाहतो आहे. कोविड असो त्यांनी खूप चांगलं सहकार्य प्रशासनाला केलं, याचबरोबर आपल्या जे समाजाप्रती जे कार्य करायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी केलं. त्याच वे बरोबर ह्या स्पर्धांचं आयोजन करणं हा त्यांचा हातखंडा आहे, खूप चांगलं आयोजन ते करतात. याचबरोबर ज्या ज्या वेळी त्यांचा वाढदिवस असतो त्या त्यावेळी आवर्जून ते समाजकार्य करतात. यावेळी त्यांनी बहुसंख्य म्हणजे ह्यांना LIC पॉलिसी काढून दिल्या. खरंच अतिशय चांगलं कार्य ते करत आहेत, त्यांना भविष्य खूप उज्ज्वल आहे. याचबरोबर आपले जे या ठिकाणी खेळाडू आहेत, आपल्या तालुकास्तरीय खेळाडूमधून त्यांनी निश्चितपणे राज्यस्तरावर जावं त्यासाठी मी निश्चितपणे शुभेच्छा देतो. याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा यातला खेळाडू निश्चितपणे जाऊन प्रयत्नशील राहतील, जाण्यासाठी प्रयत्न करतील, त्यांना खूप खूप मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं आयोजकांचा धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद साहेब. अतिशय आपण चांगल्या प्रकारे प्रतिज्ञा दिली. डी के अर्थात दत्ता कांबळे साहेबांचं आपण इथे कौतुक केलं, परंतु त्यांच्याबद्दल आम्ही जरूर इथं सांगू इच्छितो
की संकट कालावधीमध्ये दोन वर्षाचा जो कोविडचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने या पेन ग्रामीण पेन शहरातील गोरगरीब गरजूंना खऱ्या अर्थाने 1000 गरजूंच्या कुटुंबियांना त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून गरजूंना ज्या जीवनावश्यक वस्तू असतील धान्य वाटप त्यांच्या माध्यमातून झालं. त्याचबरोबर पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे आपले जे पोलीस बांधव आहेत खऱ्या अर्थाने त्यांनीसुद्धा कोविडच्या कालावधीमध्ये समाजाला खूप मोठं योगदान दिलं. कोविड योद्धा आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या माध्यमातून जॅकेट वाटप करण्यात आलं. आणि आदिवासी बांधव जे आदिवासी समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये त्याकरता आदिवासी शाळेमध्ये त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचं वाटपसुद्धा सातत्याने करण्यात आलं. म्हणजे एखादा लोकप्रतिनिधीला जे भाग्य लाभत नाही आहे ते काम मात्र वक्रतुंड मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्ता कांबळे साहेबांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. हॅलो पेण फडस डोंगरी, कृपया टॉस वरती या कारण इथे वेळ उशीर झालेला आहे. टॉस घ्यायचा आहे रितेश आवासकर 11 कोलीवाडा टीमचा कर्णधार आलेला आहे. पेण फडस डोंगरी संघाचा कर्णधार कृपया टॉस साठी आपण टॉस बॉक्स वरती या. आणि अंकुश पाटील तरुणखोप यांच्याकडून या ठिकाणी आयवा कॅससाठी 200 रुपयाचा पारितोषिक असणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. जे प्रेक्षक वर्ग खरं तर या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांनी जर झेल घेतला या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर आहे ज्याला आयवा कॅश आपण म्हणतो त्याच्यासाठी अंकुश पाटील यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पेण फणस डोंगरी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे प्लीज जरा लवकर या. टॉस करण्यासाठी अर्थातच आमचे सन्माननीय प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स वरती यायचं आणि आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करायचं आहे. इथे नाणेफेक केलं जाणार आहे. सन्माननीय प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार साहेब यांना विनंती करतो की आपण खाली इकडे टॉस बॉक्स वरती यायचं आणि आपल्या शुभास्ते आपण. तर सन्माननीय पेनचे प्रांताधिकारी आदरणीय विठ्ठल इनामदार साहेबांनी ते जाहीर केलेलं आहे. डीके चषक 2023 प्रथम क्रमांकाचा जो संघ विजेता ठरणार आहे त्या संघासाठी पेनचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार साहेबांच्या वतीने 5000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. आणि पहिलं खऱ्या अर्थाने पारितोषिक मात्र आमच्या दत्ता कांबळे साहेबांनी स्वीकारलेलं आहे कारण शासकीय अधिकारी आहेत आणि त्यांचं समाजाला खूप मोठं योगदान आहे. पेन तालुक्याचे पहिले अधिकारी आहेत की त्यांच्या की ज्यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिकदृष्ट्या विजेता संघाला 5000 रुपयाचा इथे कॅश प्राईज जाहीर करण्यात आलेला आहे. इथे टॉस केला जातोय सन्माननीय विठ्ठल इनामदार साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस अर्थात रितेश आवासकर पेण कोलीवाडा संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आपला? फिल्डिंग घ्यायचा निर्णय. फिल्डिंग घेणार आहात. इथे निर्णय असणार किती धावांपर्यंत समोरच्या पेण फणस डोंगरी सारख्या महत्वाचा जो संघ आपल्या या खरं तर दोन्ही संघ शहरामधले संघ आहेत किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावा द्यायचा प्रयत्न. निश्चितच इकडे पेण फणस डोंगरी संघाचा कर्णधार माझ्या सोबत आहे. पहिली बॅटिंग करायची आहे किती धावा होतील? 5 ओव्हरची मॅच असेल तर 60+ धावा करायचा विचार आहे. आणि आज आमचा मेन बॅट्समन ओमकार हरपाल सुद्धा टीममध्ये परत आलेला आहे जो 3 दिवस मागच्या 3 मॅचला नव्हता. सो आमचा जास्तीत जास्त रन्स बोर्डवर लावून नंतर त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न राहील. नक्कीच नक्कीच कारण ज्यांनी खरं तर या पेण तालुक्याचं नाव पेण शहराचं नाव अगदी खरं तर रायगडच्या बाहेर नेलेलं आहे असा ओंकार हरपाल सुद्धा आता दाखल झाला आहे. त्याची बॅटिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धन्यवाद आज वेळात वेळ काढून आमच्या सन्माननीय प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार साहेब या ठिकाणी आले. त्यांनी या डीके चषकाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. तर सन्माननीय पेनचे प्रांताधिकारी आदरणीय विठ्ठल इनामदार साहेब आपण डीके ट्रॉफीसाठी आवर्जून उपस्थित असल्याबद्दल राहिल्याबद्दल आणि या स्पर्धेतून आपण सांगता घेता स्पर्धा ऑर्गनायझर दत्ता कांबळे साहेब यांच्या वतीने आणि वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीने आम्ही जाहीर आपला आभार व्यक्त करतो. बघा त्यांच्या वतीने सन्माननीय प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार साहेबांच्या वतीने डीके चषकाचा प्रथम क्रमांक विजेता ठरणाऱ्या संघाला 5000 रुपयाचं कॅश प्राईज हे पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि समालोचन करण्यासाठी आम्ही वळणार आमचे मित्र सुभाष टेंबे सर यांच्याकडे. तुम्हाला
ठेवला डीके चषक प्रीतम मात्रेच्या वाढदिवसानिमित्त ठेवला डीके चषक प्रीतम दादाच्या वाढदिवसानिमित्त ठेवला डीके चषक प्रीतम मात्रेच्या वाढदिवसानिमित्त ठेवला डीके हॅलो हॅलो धन्यवाद प्रतिपचंद्र लेखी व वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवशे शाह मुद्रभद्राई राजते छत्रपती शिवरायांना या ठिकाणी अभिवादन करून आजच्या सत्रामध्ये मी सुभाष टेंबे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दमदार खेळी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहिले सुरुवातीला या ठिकाणी बॅटिंग करून जाणताना जर दादर संघानं या ठिकाणी धावा गोळा केल्या 71 आणि 72 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत त्या अर्थातच गावदेवी कळवे टीमला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपण जर पाहिली तर अजित आणि सुशांत आला होता पण सुशांत मोकल अद्याप क्रीजमध्ये आहे पण अजित मोकल मात्र या ठिकाणी विकेट देऊन माघारी परतलेला आहे. त्याची जागा सांभाळण्यासाठी प्रसाद पाटील आयकॉन प्लेअर या ठिकाणी मैदानामध्ये. तर एकीकडे रायगड भूषण सुशांत मोकल उर्फ गोटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला प्रसाद पाटील आहे आणि बॉलिंग पार्कवरती या ठिकाणी दादर संघाचा नशीब नाईक. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 10 डबल फिगरमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेला सुशांत मोकल उर्फ गोट्या याच्या बॅटीतून निघालेला बॅटच्या रडारमध्ये आलेल्या चेंडूला सरळ पोहोचवला सीमारेषेच्या बाहेर हा आलाय प्रेक्षणीय दर्शनीय षटका. प्राथमिक षटकाच्या या फर्स्ट ओव्हर कंप्लीट म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 16 24 चेंडू आणि 56 धावा गोळा करायचे आहेत. आमचे संदीप भुईर मला कळवत आहेत 24 चेंडू आणि 56 धावा गोळा करायचे आहेत. निश्चितच या ठिकाणी शेवटच्या अगदी चेंडूपर्यंत सामना रंगेल मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थात आमचा देवांश तांडेल सुद्धा मॅचकडे वळून वळून पाहतोय. सरासरी जर आपण पाहिली तर 14 ची सरासरी या ठिकाणी गाठायची आहे. निश्चितपणानं जोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं की प्रसाद पाटील नॉन स्ट्राईकला जरी असला स्ट्राईकला या ठिकाणी आपण पाहतोय की सुशांत मोकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पण मॅचमध्ये रंगत आहे त्याची खेळी जी दमदार खेळी जी आपण बघत असतो. खरं तर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेला हा बॅट्समन खेळाडू या ठिकाणी आपण मैदानामध्ये पाहतोय सुशांत मोकल याला पुन्हा एकदा. पहिलं तर पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 16 रन लॉस ऑफ 1 विकेट 1 विकेट के नुकसान पर 16 रन लक्ष चुके. हालांकि पहिला ओव्हर खत्म होता हुआ यहां पर सेकंड ओव्हर यावेळेला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता चेंडूला ढकललाय जातोय सरळ 4 धाव्यांसाठी प्रसाद पाटील याच्या बॅटीतून आलेला हा प्रेक्षक पाहिजेत असं मगाशी आमच्या प्रेक्षकांनी सांगितलं. कारण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैदानामध्ये ज्या नावांनी छत्रपतींच्या नावांनी असलेलं मैदान आणि खरं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या पदस्पर्शानं खरं तर या ग्राउंडचं ओपनिंग झालेलं आपण पाहतोय. ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी या ग्राउंडचं ओपनिंग झालेलं आहे किती महदभाग्य आहे की या तालुक्याला असं या ठिकाणी हा ग्राउंड लाभलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ग्राउंडवरती खेळत असताना नक्कीच प्रत्येकाला एक आत्मविश्वास किंवा एक वेगळा अभिमान वाटत असतो या मैदानावरती आणि नक्कीच तो पाहायला मिळतो मैदानामध्ये. प्रसाद पाटील इज ऑन अ फायर. जसं सुशांत मोकलनं दमदार खेळी केली तसा प्रसाद पाटील सुद्धा हम भी किसी से कम नाही आहे. आप शेर हो तो हम बब्बर शेर है. दत्तादादा कांबळे डीके यांचे मित्र मंगेश पवार हे सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे. विनंती आहे आपण स्टेजवरती या. पुन्हा एकदा प्रसाद पाटील मी म्हटलं की आता थांबणार नाही. शेर के मुंह में खून लगाए ये बल्ले का मुंह खुला और सीधी गेंद पहुंचा दी बॉर्डर लाइन के बाहर. ये 6 रन यहां पर अतिशय जबरदस्त फटका आपण पहिला
चेंडू आपण पाहिला की चौकार गेला, त्यानंतर हा षटकार आलाय. या दोन चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात आणि धावसंख्येला चांगला आकार आलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 26, 26 लॉस ऑफ 1 विकेट, एक विकेट के नुकसान पर 26 रन, 22 चेंडू आणि 46 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. मॅक मोकल यांच्याकडून या ठिकाणी स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद, मनापासून आभार. यावेळेला आपण पाहतोय की गोलंदाजी थोडीशी महागडी गोलंदाजी होत चाललेली आहे. गोलंदाज अर्थातच राम म्हात्रे याच्याकडून या ठिकाणी हे दोन चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये आहेत. चेंडूला या ठिकाणी योग्य दिशा, परफेक्ट टायमिंग आणि योग्य दृष्टी मी म्हणेन, त्याच्यामुळेच या ठिकाणी प्रसाद पाटीलची ही दमदार खेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीय. गेल्या वर्षी हमरापूर प्रीमियर लीगमधला हा मालिकावीर ज्यांनी बाईक आपल्या घरी नेली होती, बाईक पटकवणारा हा दमदार खेळी करणारा प्रसाद पाटील इज ऑन अ फायर. यावेळेला मात्र आणखीन एक मोठा फटका, बिग 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 षटकार. एकवीस चेंडू आणि 40 धावा पाहिजेत विजयासाठी. बघा जस जसा चेंडू या ठिकाणी पडतोय तस तसं समीकरण बदललं जात आहे. महेश म्हात्रे या ठिकाणी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. कोपरचे आयवा कॅश आलेले आहेत. आयवा कॅशसाठी या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक अंकुश पाटील यांनी या ठिकाणी लावलेला आहे. 200 रुपयाचा पारितोषिक आयवा कॅशसाठी आहेत. सुट्टे द्या. बघा प्रेक्षक कमाल झेलसाठी ते अंकुश पाटील यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने इथे विजेता सुद्धा एक प्रेक्षक ठरलेला आहे. चेंज करा. दरम्यान खरोतर जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. काय दमदार खेळी, काय दमदार खेळी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रसाद पाटील याची. षटकातला पण एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल. राम म्हात्रे गोलंदाजी करतोय, प्रत्येक चेंडूला समाचार दिलाय पण इथे मात्र क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, या आल्यात पुन्हा एकदा 4 धावा. काय कौतुक होईल या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त फटका 4 धावांसाठी. चार चेंडूंमध्ये 20 धावा दिल्यात या गोलंदाजांना आणि काय दमदार बॅटिंग पाहायला मिळतीय. मी म्हणेन गोलंदाजांना धावा देण्यापेक्षा फलंदाजांना या धावा आपल्याकडे काढून घेतलेल्या आहेत. त्याला माहिती आहे की सुवर्ण संधी मिळतीय, संधीचं सोनं मला करायचं आहे, या मैदानामध्ये माझा परफॉर्मन्स मला ठेवायचा आहे आणि ते नक्कीच या ठिकाणी दाखवून दिलंय प्रसाद पाटील यांना. एक जबरदस्त खेळी, 20 चेंडूंमध्ये 36 धावा अजूनही पाहिजे जिंकण्यासाठी, विजयासाठी. षटकातला पुढचा चेंडू कार्पेटला गुदगुदी करत चेंडू जातोय सरळ या ठिकाणी डीप मिडअपच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करणार. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. काय जलद गतीने या ठिकाणी धाव घेतली पहा, डोळ्याची पापणी लवते ना लवते दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली. दोन्ही फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये, 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार. संघाची धावसंख्या झालेली आहे 1-38 लॉस ऑफ 1 विकेट. आयवा कॅच तिथे आमचा हिरामण गडखळ त्याला हे बक्षीस देतोय. खरं तर अंकुश पाटील साहेबांनी पैसे माझ्याकडे दिलेले आहेत, जो आयवा कॅश घेईल त्याला आम्ही नक्की बक्षीस देऊ. 19 चेंडू आणि 34 धावा. प्रसाद 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 पाटील यावेळेला मात्र फसवलं गेलं. हा चेंडू खरं तर चांगला चेंडू होता, आपण बघू शकताय चेंडू चांगला होता पण घ्यायला पाहिजे होता, पण या ठिकाणी रिव्हर्स अटम म्हणजे प्लॅनिंग फसला आणि लेग एसटीच्या वरून जाणारा चेंडू आपण पाहतोय सरळ जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यात. कोणतीच धाव नाहीये इथे मात्र 3 या षटकामध्ये धावा आल्यात. 22 धावा या ठिकाणी गोळा केल्या गेल्या. 2 षटक झालेले आहेत, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 38 एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित चेंडू बाकी आहेत, 18 चेंडू आणि 34 धावा. तर थँक्स इथे मान्यवरांचा येतो जे सन्मान केला जात आहे. मी DK ट्रॉफीचे दमदार आयोजक दत्ता कांबळे साहेबांना आमची विनंती असेल, आपल्या पवित्र शुभ हस्ते पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे सन्माने रवी मुंडे साहेब यांचं आपण इथे स्वागत करावं. सदरक्षण आहे, खलनी ग्रहण आहे, सदविचारांचा सातत्याने रक्षण करणारे सन्माननीय श्री रवी मुंडे साहेबांचा येतोची सन्मान. DK चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक दत्ता कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि DK ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन सन्मान्य रवी मुंडे साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. रवी मुंडे.
गाव ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय आहे अमित दादा पाटील यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल। मी सन्माननीय दत्ता कांबळे साहेबांना इथे विनंती करत आहे की एक उदांत कल्पना उरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना सरपंच होण्याचा भाग्य लाभला ते सन्मान्य अंतोरे ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच अमित दादा पाटील साहेबांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर दत्ता कांबळे साहेबांच्या शुभास्थिति केले जात आहे। फोटो कमेंट्री बॉक्स सन्माननीय जगदीश पाटील विद्यमान उपसरपंच आंबिवली यांचं स्वागत इथे केलं जाईल। ओमकार ढाके यांना मी आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते जगदीश पाटील साहेबांचं आपण इथे स्वागत करावं। आंबिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत। खऱ्या अर्थाने की आंबिवली गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही उदांत कल्पना सातत्याने उरासी बाळगणाऱ्या एका दमदार व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं। आणि यानंतर दत्ता कांबळे साहेबांचे परम मित्र मंगेश दादा पवार साहेबांचं स्वागत इथे वलिया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सुभाष टेंबे सर यांच्याकडे। धन्यवाद एमडी गडगे सर। या ठिकाणी आता 17 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे। इथे बॉलिंग मार्क थोडासा चुकला गेलाय। सुशांत मोकलला कोण आवरणार हे मात्र या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतं। सुशांत मोकलकडून पहिल्या चेंडूवरती षटकार आला। पुन्हा एकदा होतोय का बघायचंय मैदानामध्ये तर काय घडलंय। आणि या ठिकाणी चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार आणि पंच या ठिकाणी सांगतायत षटकार आणि नक्की थर्ड अंपायर कडून या ठिकाणी मागितलं जाईल पाहिलं जाईल। यस काही चेक केलं जाईल पण मात्र या ठिकाणी हा षटकार आलाय। काय दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळते सुशांत मोकल याच्याकडून। रायगड भूषण उगाच नाही मिळणार तर या ठिकाणी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल घाम घालावा लागेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी असे पुरस्कार या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित केलं जाईल। तर यानंतर ओमकार डाके यांना आमची विनंती असेल आपल्या शुभ हस्ते उमेश सिंग साहेबांचं आपण इथे स्वागत करायचे आहे। उमेश सिंग साहेबांचं स्वागत इथे केलं जाईल। खराब चेंडू आपण पाहिला। खराब चेंडू वरती या ठिकाणी दिशा दिलेली आहे। सुशांत मोकलच्या बॅटीतून निघालेला हा दमदार षटकार नो चेंडू आहे। उघड्या डोळे बघा नीट पुढचा चेंडू फ्री। तर सन्माननीय ओंकार डाके यांच्या शुभ हस्ते आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय उमेश सिंग साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे। या पर ओंकार डाके आपसे हमारा निवेदन है कि आपके शुभ हाथों से टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट आज के अतिथि मेहमान आदरणीय उमेश सिंह साहब का शाल और पुष्पगुच्छ देकर इस प्रतियोगिता के माध्यम से आप स्वागत करें। उमेश सिंह साहब का स्वागत यहां पर किया जा रहा है। 17 गेंदों में 21 रन जीतने के लिए चाहिए यावेला। क्या बात है क्या बात है बहुत बढ़िया बेटा मौज कर दी अतिशय जबरदस्त। हा दणदणीत खणखणीत प्रेक्षणीय आणि प्रेक्षकांची मन जिंकणार आलाय हा लाफ्टेड हिट मोठा फटका बिग 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 षटकार। धन्यवाद। कदाचित प्रेक्षकांना माहिती नसेल माहिती सुद्धा असेल जाणकार प्रेक्षक आहेत। खरं तर चेंडू ज्या वेळेला सुशांत मोकलला मिळाले तर चार चेंडूंवरती चार षटकार त्यांनी खेळलेला आहे। मगाशी आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये त्याचा शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता। 16 चेंडूंमध्ये 15 धावा आणि 5 चेंडूंमध्ये 5 षटकार मारणारा सुशांत मोकल मैदानामध्ये काय जबरदस्त खेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। तर मित्रांनो सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये सुशांत मोकलचं अभिनंदन करूया। रायगड जिल्ह्यामधला टेनिस क्रिकेटचा हा पहिला असा क्रिकेटर आहे की ज्या क्रिकेटरचा खऱ्या अर्थाने रायगड भूषण पुरस्काराने गौरव केलं गेलं 2000 ना ते सर। या ठिकाणी 5 चेंडूंमध्ये 5 षटकार मारणारा याच टुर्नामेंटला या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले होते। पण या ठिकाणी अर्थातच आमचे दत्ता कांबळे यांच्याकडून या ठिकाणी सुशांत मोकल याच्यासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। 15 चेंडू आणि 9 धावा 15 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे। 2000 रुपयाचा पारितोषिक दत्ता कांबळे यांच्याकडून या ठिकाणी सुशांत मोकलसाठी आलेला आहे। अतिशय जबरदस्त मैदानामध्ये खेळ आपण पाहिलाय। 15 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे।
सुशांत वोकल अध्याप या ठिकाणी मैदानामध्ये समोर खेळ करताना पाहायला मिळतोय. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी असं वाटलं होतं की या चेंडूवरती या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका येईल, पण मात्र या ठिकाणी व्यवस्थित बॅटवरती चेंडू घेता आला नाही. चेंडू उचली घेऊन जातोय सरळ इष्टरक्षककडे, तेव्हा तिथे थोडं क्षेत्ररक्षण फंबल झालं. एक धाव नाहीये, कोणतीच धाव नाहीये. चेंडू जाते डॉट, निर्धाव चेंडू. मॅच जिंकल्यानंतर परेश पाटील रामवाडी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल टीमसाठी. दरम्यान षटकातला गोट्यासाठी आहेत हे बक्षीस, गोट्यासाठी येणार आहे. गोट्याने मॅच विन करून देणं गरजेचं आहे आणि देणारच, कारण आपण बघतोय मैदानामध्ये की जबरदस्त खेळ, त्याची दमदार खेळी या ठिकाणी आपण पाहिली. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी हा सामना सुशांत मोकल आणि प्रसाद पाटील या दोघांनी या ठिकाणी आणून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद पाटीलचं सुद्धा कौतुक करेन मी, कारण ज्यावेळेला पार्टनरशिप असते मित्रांनो, ती पार्टनरशिप महत्त्वाची आहे आणि प्रसाद पाटीलचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो. सुशांत मोकल एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली, एक धावीने धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 64 लॉस ऑफ वन विकेट, एक बाद 64 धावा आणि अजूनही 8 धावांची गरज. 13 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे विजयासाठी. विजयाच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी आपल्याला येऊन पाहायला मिळतोय गावदेवी कळबेड संघ आणि यावेळेला सुपला शॉट, काय जबरदस्त फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक डायलॉग आम्ही ऐकला होता, अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय, प्रेक्षकांची मन जिंकणारा हा येतोय दमदार चौकार. 4 धावा मिळतील आणि अजूनही 4 धावांची गरज विजयासाठी. डीजे या ओवर मध्ये नशीब नाईकला 32 धावा कुठल्यात, 4 षटकार, 1 चौकार, 1 नो आणि 1 सिंगल. 32 धावा या ठिकाणी नशीब नाईकला या ओव्हर मध्ये या ठिकाणी 32 धावा कुठलेला आपण बघतोय. काय दमदार खेळी केलेली आहे दोन्ही बॅट्समननी. सुशांत मोकल रायगड भूषण पुरस्कार सन्मानित आणि प्रसाद पाटील आयकॉन प्लेअर या ठिकाणी आपण बघतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुशांत मोकल स्ट्राईकला. तर सन्माननीय रायगड जिल्हा पंच असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मानी विशाल पाटील सर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि पंच आदरणीय प्रीतम पाटील सर इथे उपस्थित आहात, आपले मनपूर्वक स्वागत आहे. 4 धावा पाहिजेत, 12 चेंडू आणि यावेळेला काय घडलं मैदानामध्ये, तर हा विजयी फटका, विजयी फटका गावदेवी कळवे संघ या षटकाराच्या सहाय्याने या ठिकाणी विजय झाले. फक्त 4 धावींची गरज होती. हा आलाय ब्रँडेड सुशांत मोकल याच्या बॅटीतून निघालेला. अकरा चेंडू राखून गावदेवी कळवे संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे. अतिशय जबरदस्त खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेक्षकांची नक्कीच, प्रेक्षकांना आवडणारा हा सामना आपण पाहिलेला आहे.